महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर गोरगरीब जनतेला एक वेळचं का होईना जेवण मिळायला हवं, या उद्देशाने शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात ठिकठिकाणी 10 रुपये जेवणाची थाळी सुरुवातीला देण्याचा निर्णय झाला. कोविड महामारीत अवघ्या 5 रुपयात शिवभोजन केंद्रावरून भरपेट जेवण दिले जाऊ लागले. तथापि 5 रुपयेही नाहीत अशा गरीब निराधार लोकांचे पोट कोणी भरायचे हा प्रश्न अनुत्तरितच होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिकच धावून आले. मातोश्रीशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांनी 1 रुपयाही न घेता गरीब निराधार भुकेल्या जीवांना अन्नाचे 2 घास मिळावेत म्हणून हा अन्न यज्ञ सुरू केलाय. गणेशा महिला बचत गटाच्या माध्यमातून नेहरू गार्डन शालिमार शिवसेना शाखेने शिवसेना उपमहानगर प्रमुख सचिन बांडे, अमोल सूर्यवंशी, विभाग प्रमुख उमेश चव्हाण यांचं या यज्ञाला क्रियाशील योगदानही लाभलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 60व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या यज्ञात 125वी समिधाही अर्पण करण्यात आली. तब्बल 125 दिवसांपासून या केंद्रावर मोफत शिवभोजन थाळीचं वाटप केलं जात आहे. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना उपमहानगर प्रमुख सचिन बांडे, अमोल सूर्यवंशी तसंच विभाग प्रमुख उमेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शिवभोजन थाळीसाठी विशेष धन्यवादही दिलेत. शालिमार येथील शिवभोजनेच्या केंद्राच्या वतीने मी माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांना पण शुभेच्छा देतो. नाशिक येथील शालिमार नेहरू गार्डन येथील शिवभोजन केंद्रावर रोज 300 लोकांना आम्ही इथे मोफत शिवभोजन वाटप करत आहे. लोकांचा इथे रोजचा एक टायमाचा जेवणाचा प्रश्न सुटत आहे आणि रोजच लोकांना आम्ही मोफत देत आहे. जे 5 रुपये मूल्य आहे ते आम्ही घेत नाही आणि लोकांची त्याच्यामुळे जी परिस्थिती आहे लॉकडाऊनमुळे गरिबीची त्याच्याने एक टायमाचं जेवण त्या गरिबांना आमच्या शिवभोजन केंद्रावर मिळतं आहे. याचा आम्हाला खूपच आनंद होत आहे. रोज 300 लोक जेवून जातात, रोज 300 लोक आम्हाला आशीर्वाद देऊन जातात, हीच आमची खरी कमाई आहे. त्यामुळे आम्ही ही जी योजना चालू केली आघाडी सरकारने माननीय उद्धव साहेबांनी आणि पुरवठा मंत्री आपले छगन भुजबळ साहेबांनी ज्याची योजना राबवत आहे त्याच्याबद्दल आम्ही आमच्या शिवभोजनतर्फे त्यांचे आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारने 26 जानेवारीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली शिवभोजन थाळी पूर्ण गरीब व गरजू लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून दिली. मार्च महिन्यापासून शालिमार येथील श्री गणेशा महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथे गेल्या 125वा दिवस आज आपण मोफत वाटतो आहे. कोणाकडून पण 5 रुपये न घेता आपण मोफत वाटतो आहे. त्याच्यामुळे सर्व गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये चांगला उपयोग झाला. जनतेने उद्धव साहेबांना भरभरून आशीर्वाद दिले, त्या माध्यमातून सर्व गरीब लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटला. पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 125 कोटीच्या आसपास जनतेने शिवभोजनच्या माध्यमातून जेवण केलं. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्र चालू आहे. आपल्या शालिमार केंद्रावर गेल्या 125 दिवसापासून रोजच्या 300 याप्रमाणे आपण मोफत भोजन देतो आहे. मी उद्धव साहेब ठाकरे आणि अन्न पुरवठा नागरी मंत्री छगन भुजबळ साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि भविष्यात त्यांनी अशाच योजना राबवा अशी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. या शिवभोजन यज्ञाचा रोज 300 गरीब निराधार भुकेले जीव लाभ घेत आहे. या केंद्रासमोर लागलेली ही रांग मातोश्रीच्या संवेदनशील हेतूला सार्थ ठरवण्यात सचिन बांडे, अमोल सूर्यवंशी, उमेश चव्हाण या तरुण शिवसैनिकांनी घेतलेल्या परिश्रमाची ग्वाही देत आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक.